आपल्याला कल्पना आहे की आज आपण समृद्धी महामार्ग तयार केलाय त्यामुळे पॉटची कनेक्टिव्हिटी ही पाच तासामध्ये आता अमरावतीला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत आपण ड्रायपोर्ट वर्धेला सुरू करतो त्यामुळे खरं म्हणजे वर्धा ड्रायपोर्ट झाल्यानंतर विदिन फॉर्टी फाय मिनिट्स तुम्ही सगळी शिपमेंटची जी ऍक्टिव्हिटी आहे ती त्या ठिकाणून करू शकणार आहात अमरावतीचा जो एअरपोर्ट आहे त्याचं अपग्रेडेशन आपण सुरू केलं आहे नवीन रनवे तयार झाला आहे नवीन टर्मिनल बिल्डिंग त्या ठिकाणी सुरू होती आहे नाईट लँडिंगची फॅसिलिटी त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत त्यामुळे रोड कनेक्टिव्हिटी असेल रेल कनेक्टिव्हिटी असेल एअर कनेक्टिव्हिटी असेल किंवा जो काही सी कार्गो कनेक्टिव्हिटी असेल अशा सगळ्या कनेक्टिव्हिटी या आपल्याला अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये एकाच ठिकाणी अतिशय जवळ अशा प्रकारे त्या मिळणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की केवळ भारता करता नाही तर एक्सपोर्ट ओरिएंटेड अशा प्रकारच्या टेक्स्टाईल गुड्स करता देखील आता अमरावतीचा हा जो पी एम मित्राच्या अंतर्गत पार्क आहे हा पार्क निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू शकेल आज तीन एम ओ यू आपण केले आहेत त्या तिन्ही इंडस्ट्रीजचं मनापासून स्वागत करतो आणि त्यासोबत आपण विदर्भ टेक्स्टाईल असोसिएशन सोबत देखील एक एम यू केलेला आहे मला विश्वास आहे की हे चारही एमओ यू हे या ठिकाणी एक प्रकारची नवीन सुरुवात आहे आणि येत्या काळामध्ये मला विश्वास आहे आणि मी एम आय डी सी ला सांगू इच्छितो उद्योग मंत्र्यांनाही सांगू इच्छितो आपण एक हजार एकर जमीन त्या ठिकाणी अधिग्रहित केली आहे पण दीड वर्षामध्ये ही जमीन आपल्याला कमी पडेल आणि अधिकची जमीन आपल्याला अधिग्रहित करावी लागेल इतका चांगला रिस्पॉन्स हा या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याची तयारी आपण सगळ्यांनी ठेवावी एवढीच विनंती करतो